मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता रूममध्ये असते ती आता एरझऱ्या घालत विचार करत असते की काहीही करून सायली आणि अर्जुनचं नातं खरं आहे की खोटं हे मला पाहायचं आहे आता काय आयडिया करावी कळतच नाही पहिला तर प्लॅन फ्लॉप झाला आता ती तो विचार करत असताना सायली तितक्यात तेथे येते तेव्हा ते सायलीला पाहून अस्मिता खूप चिडते आणि म्हणते तुझं काय काम आहे माझ्या रूममध्ये तू कुणाची परमिशन घेऊन इकडे आलीस असं म्हणून आता ती खूप चिडते सायली शांतपणे तिला म्हणते मग आता परमिशन घेते तर आता अस्मिता तिच्यावर खूपच चिडते त्यावरती आता सायली म्हणते माझा फोन या खोलीत राहिला ना म्हणून तो मी घ्यायला आले होते असं म्हणून सायली आता खुर्चीवर चढते आणि ड्रेसिंग टेबलच्या वर असणारा फोन काढते आणि तिला दाखवते त्यावरती आता अस्मिता खूप घाबरते आणि म्हणते तुझी हिम्मत कशी झाली तुझा मोबाईल माझ्या रूममध्ये ठेवायची आणि ते पण व्हिडिओ शूटिंग चालू काय एवढं काय पाहायचं होतं ग माझ्या रूममध्ये असं म्हणून आता अस्मिता खूप चिडते तेव्हा सायली म्हणते हो जरा हळू बोला घरातील सगळेजण इकडे येतील त्यावरती आता अस्मिता म्हणते येऊ देत ना मग सर्वांना समजायला पाहिजे की तू काय काय करतेस ते तर सायली म्हणते मग तुम्ही आमच्या रूममध्ये मोबाईल ठेवला तुम्हाला नक्की काय पाहायचं होतं तुम्ही सुद्धा असाच व्हिडिओ शूटिंग ऑन करून ठेवला होता ना त्यावरती आता अस्मिता खूपच घाबरते सायलीने जा विचारल्यानंतर अस्मिताची बोबडीच वळते दुसरीकडे प्रिया घरी येते आणि समोर पाहते तर रविराज नागराज त्याचबरोबर विपुल तेथे बसलेला असतो तेव्हा विपुलला पाहून आता प्रियाला खूप राग येतो तेव्हा ती पुढे येते तर विपुल म्हणतो अगं खूप वेळ झाला आहे मी तुझी वाट पाहतोय तेव्हा प्रिया रागातच विचारते कशाला सगळेजण आता तिच्याकडे पाहू लागतात तर ती म्हणते अरे म्हणजे तसं नाही तू मला फोन करायचास ना मी लवकर आले असते वरती रविराज विचारतो पंतनवी तू नक्की कुठे गेली होतीस तेव्हा प्रिया आता मनातल्या मनात विचार करते की जर खोटं सांगितलं आणि ह्या किल्लेदाराला खरं माहीत असलं तर पुन्हा वाट लागणार म्हणूनच ती म्हणते की मी दसऱ्याचं सोनं देण्यासाठी अस्मिताला भेटायला गेले होते तेव्हा रविराजला राग येतो पण तो, तो समोर शांत होतो आणि म्हणतो अस्मिताला इकडेच बोलवायचं ना तसंही त्या घरातील कोणाचाही इथे अपमान कधीही होऊ शकत नाही तेव्हा प्रिया म्हणते की मला वाटलं तुम्ही चिडाल म्हणून असं म्हणून ती आता तो विषय टाळते तर आता नागराज म्हणतो हा विषय आता आपण थांबूयात का अगं तर मी तुला माहिती आहे का इथे कशासाठी आलाय तर आता प्रिया जरा घाबरतेच आणि विचारते कशासाठी तेव्हा तो तुला घरी घेऊन जायला आला आहे असं रविराज म्हणतो तेव्हा प्रियाला अजूनच मोठा धक्का बसतो ते अस्मिता आता सायलीला म्हणते की तुला काय गरज होती इकडे माझ्या रूममध्ये यायची आणि मी कोणत्या रूममध्ये काहीही करू तुला काय करायचं आहे तेव्हा सायली म्हणते ती माझी रूम आहे आणि मी पण या घरची कुणीतरी तुम्ही मला असं बोलू शकत नाही सायली म्हणते हे घर तुमच्या एकटीच नाहीये हे घर माझं सुद्धा आहे तर आता रागातच अस्मिता म्हणते काय म्हणालीस पुन्हा असं बोलू नकोस पूर्ण आजीने तुला अजून तो हक्क दिलेला नाही तेव्हा सायली म्हणते हक्क नाही दिला तरी चालेल परंतु पूर्ण आजी जोपर्यंत मला स्वीकारत नाही तोपर्यंत मी माझं माझं असं म्हणणार सुद्धा नाही पण तुमच्या भावाची बायको मी आहे हे सत्य तुम्हाला नहीं नहीं। आता पचवावंच लागेल आणि मी तुमच्यासारखी अगदी या घरातील माहेर वाशिनही नाही सायलीने आता अस्मिताची चांगलीच चिरवलेली असते तेव्हा अस्मिताला सायलीचं हे बोलणं ऐकून जरा धक्काच बसतो तर पुढे आता अस्मिता खूप बडबड करू लागते आणि म्हणते की मी घरातील सर्वांना आता सांगतेच तू काय काय केलं ते कारण तुझ्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही तू माझ्यावर दादागिरी करतेस तू मला टोमने मारतेस का तेव्हा आता सायली म्हणते चला जाऊन सांगूयात आपण घरातील सर्वांना बाहेर किंवा तुम्हीच इकडे आवाज देऊन सर्वांना बोलवता का की आपण दोघींनीच हॉलमध्ये जायचं आता ह्या पुराव्यांवर घरातील सगळेजण लक्ष तर ठेवतील कारण माझ्याकडे पुरावे आहेत तुमच्याकडे नाही म्हणून सायली तिला मोक मोबाईलमधील सगळं रेकॉर्डिंग दाखवते तेव्हा अस्मिता एकदम शांत होऊन जाते आणि घाबरते देखील ती आता मनातल्या मनात विचार करते जर हिने हे सगळं दाखवलं तर माझ्यावरच घरातील सर्वांचा रागाचा भडका उडेल त्यामुळे आपलं गप्प राहायला हवं तर सायली आता रागात असतीला म्हणते एका नवरा बायकोच्या खोलीमध्ये तुम्ही व्हिडिओ शूटिंग चालू करून ठेवता हे कशाचं लक्षण आहे तुम्हाला तर माहीतच असेल आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने भावाच्या आयुष्यात डोकावताय ना किती चुकीचं आहे हे, हे घरातील सगळेजण तुम्हाला सांगतील ता अस्मिता पूर्णपणे घाबरून जाते तर सायली तिला खूप सुनावत असते दुसरीकडे प्रियाला खूप येतं त्यामुळे रविराज म्हणतो जा पटकन एखादी छानशी साडी नेसून ये आणि त्याच्याबरोबर जा तुमच्या दोघांची आणि फॅमिलीची ओळख होणं जास्त महत्वाचं आहे जा जाऊन जर गोष्टी आता लग्नापर्यंत गेल्या तर प्रॉब्लेम नको त्यामुळे तू घरच्यांना भेटूनच ये त्याच्या आणि एखादी छानशी साडी सुद्धा नेस असं रवी राज म्हणतो त्यावरती आता सुमन म्हणते चल मी तुला नेसावते साडी आणि माझी साडी देते तेव्हा प्रिया म्हणते नको मला नाही साडी नेसायची मी अशीच ड्रेसमध्ये गेले तर नाही चालणार का तेव्हा विपुल म्हणतो तू जशी आहेस ना तशी आहे माझ्या घरच्यांसाठी बदलायची काही गरज नाही आता प्रिया आणि विपुल हे दोघेही जायला निघतात तर आता सुमन त्यांच्याकडे पाहत मेड फॉर इच अदर खूप छान जोडी आहे असं म्हणते आता नागराज सारखा प्रियाकडे पाहतो प्रिया देखील मागे वळून त्याच्याकडे पाहत आणि तोंड वाकड करते तर नागराज हा मनातल्या मनात हे विपुल प्रकरण वाढत चालले तर आता इकडे सायली अस्मिताला चांगलीच घाबरवते तेव्हा अस्मिता चक्क हात जोडते आणि म्हणते तो व्हिडिओ सगळं काही डिलीट कर तर आता सायली म्हणते तुम्ही माझ्या समोर हात नका जोडू अस्मिता ताई या कारण याच्यामध्ये कोणताही पुरावा नाहीये मी फक्त तुमच्या रूममध्ये मोबाईल ठेवला होता तुम्हाला तुमची चूक समजावी यासाठी तेव्हा अस्मिता थोडी रिलॅक्स होते नंतर सायली म्हणते मी तुम्हाला नेहमी माझी मैत्रीण बनवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही नेहमी मला अनाथ आणि मी तुमची शत्रू असल्यासारखी वागणूक दिली तुम्ही एकवेळी मला त्रास दिला तरी चालेल पण तुमच्या भावाला त्रास होईल असं काहीही करू नका आता अर्जुन तेथे आलेला असतो आणि सायली व अस्मिताचं सर्व बोलणं ऐकत असतो तर पुढे सायली म्हणते घरातील सगळेजण आनंदी असण्यासाठी प्रत्येकाने घरात आनंद पसरवला पाहिजे आणि तुमच्यामुळे तो आनंद स्पॉईल होऊ देऊ नका असं असं म्हणून सायली ही अस्मिताला लगेच सोन्याची पानं देत विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणते तर आता अस्मिताला खूप राग येतो तर सायली आता तेथून जाते सायली बाहेर आल्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्ही अस्मिताला सुनावलं का बरं तेव्हा सायली काहीही बोलत नाही ती पुढे जाते तर आता दुसरीकडे साक्षी अण्णाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देते तेव्हा अण्णा आता एकदम गप्प गप्प असतो तेव्हा साक्षीच म्हणू लागते की अण्णा तुम्हाला काय वाटतं माझं तुमच्यावर प्रेम नाही का पण तुम्ही कोणत्याही प्रकरणामध्ये अडकू नये जेलमध्ये जाऊ नये असं मला मनापासून वाटतं म्हणून मी तुम्हाला नेहमी सावध राहण्याचा इशारा देते तुम्हीच माझ्यासाठी सर्वस्व आहात बाकी कोण आहे माझं या जगात कारण नागराजसुद्धा अजूनही आपल्या बाजूने नाही आहे ना तो तुमच्याबरोबर बोलत नाही तुम्हाला तर माहिती आहे ना की तुमचं सगळं प्रकरण हे नागराजला माहिती आहे त्यावरती अण्णा म्हणतो तू टेन्शन घेऊ नको हे बघ त्याची सगळी अंडी पिल्ली मला माहीत आहे त्यामुळे आमचं नातं हे नवरा बायकोसारखं आहे कारण नवरा बायकोमध्ये भांडणं झाल्यानंतर कसे चार पाच दिवस बोलत नाही मग बायको हळूच येऊन सांगते की अहो तेवढं लाईट बिल भरा तसा नागराज हळूच येईल आणि म्हणेल की सायलीचं पुढे काय करायचं रे महिपत तेव्हा तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे का तेव्हा एकशे तेरा टक्के असं आता अण्णा म्हणतो तर इकडे सायली ही रूममध्ये येते अर्जुन तिच्या पाठोपाठ येत लगेच दार बंद करतो आणि अस्मिताताईला तुम्ही एवढं का सुनावलं तिने नक्की काय केलंय ह्यावेळी असं विचार तेव्हा सायली म्हणते हो सांगते सांगते पण तुम्ही लगेच जाऊन अस्मिता अर्जुन म्हणतो नाही, नाही बोलणार असं म्हणून ती झालेल्या सर्व प्रकार आता सांगत असते इकडे प्रियाला अस्मिताचा फोन येतो आता सायलीने जे काही केलं ते सगळं अस्मिता प्रियाला सांगते तेव्हा प्रिया जोरात ओरडते काय तर आता विपुल पटकन गाडी थांबवतो तेव्हा आता त्या ते सायलीची कशी हिंमत झाली मला कळतच नाही असं अस्मिता रागारागात म्हणत असते तर इकडे आता प्रियाचा चेहरा पार पडलेला असतोच विपुल विचारतो काय झालं तर मी काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा ती म्हणते नाही काही नाही आता विपुलचा आवाज ऐकून अस्मिता विचारते कुणी आहे का तुझ्यासोबत तर प्रिया म्हणते नंतर सांगते तुला सगळं आपण लवकरात लवकर बंदोबस्त करूयात असं म्हणून ती फोन ठेवते विपुल विचारतो कसला बंदोबस्त तर आता दसरा आहे ना म्हटल्यावर ट्रॅफिक जाम असेल म्हणून म्हटलं की पोलीस पोलिसांचा बंदोबस्त करायला हवा असं प्रिया खोटकारन विपुलला सांगते तर आता इकडे सायलीने आता अर्जुनला सगळं सांगितलेलं असतं अर्जुन म्हणतो तुम्ही तर अस्मिताताईची चांगलीच जिरवली ते पण दसऱ्याच्या दिवशी चांगला मुहूर्त निवडलात तर आता सायली म्हणते यातून त्यांनी काहीतरी शिकायला हवं चांगलं वागायला हवं अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुमच्या लक्षात येत आहे का अस्मिताताईला आपल्यावर स्ट्रॉंग डाऊट आहे आपण अजूनच सावध राहायला हवं कारण ती आता खरे नवरा बायको आपण नाही आहोत हे सिद्ध करण्यासाठी काहीही करू शकते आपण सावधच राहूयात तेव्हा सायली म्हणते ठीक आहे मी मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीला अचानक खूप मळमळू मल लागतं चक्कर येते त्यामुळे घरातील सगळेजण खूप घाबरतात तर कल्पना आता त्या दोघांचं तोंड गोड करत म्हणते तुम्ही दोघे आई बाबा होणार आहात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा